महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या डोंबिवलीकरांच्या प्रथमच भेटीसाठी आलेत. साहेब आपलं खूप खूप आभार. खूप यावर्षी जल्लोषामध्ये उत्साहामध्ये कोविंद बाहेर पडलेले आहेत. गेले 2 वर्ष कोविडमुळे सर्व उत्सवांवर सणांवर मर्यादा होत्या, परंतु यावर्षी मात्र सर्व गोविंदांनी कसर सगळे भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्याच ठिकाणी प्रचंड मोठा उत्साह, मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी सगळीकडे, सगळ्या शहरांमध्ये, राज्यभरामध्ये सगळीकडे हाच उत्साह सगळीकडे जाणवतोय. एक आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचं काम हे सगळे लोक करत आहेत. आणि यावर्षी सरकारच्या माध्यमातून देखील शिवसेना, भाजप, युतीच्या सरकारने या गोविंदाच्या बाबतीत देखील किंबहुना गणेशोत्सव साजरा करण्याच्या बाबतीत देखील खूप एक लवचिक धोरण स्वीकारलेलं आहे. किंबहुना परवानगी असतील, मंडपाचे पैसे असतील, शुल्क असतील, अनामत रक्कमा असतील, त्याच्यामध्ये सूट दिली आहे, सवलत दिली आहे. आणि गोविंदामध्ये देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर केली, त्याचबरोबर जे जखमी गोविंदा होतील त्यांच्यासाठी देखील 5 लाख 7.5 लाख रुपयाची तरतूद केली. एखाद्याचा दुर्दैवाने होऊ नये घटना, परंतु मृत्यू झाला तर 10 लाख रुपयाची तरतूद केली. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोविंदाला एक खेळाचा दर्जा, म्हणजे साहसी खेळाचा दर्जा देण्याचा एक मोठा निर्णय घेतला. आणि त्यामुळे जसं कबड्डी, खो खो इतर जे खेळ आहेत त्याप्रमाणे या गोविंदाला देखील एक दर्जा प्राप्त होणार आहे. आणि प्रो गोविंदा देखील पुढच्या वर्षापासून आयोजित केला जाईल, जसं प्रो कबड्डी असं एक. त्यामुळे उत्साह दांडगा आहे सर्व जवानांमध्ये, तरुणांमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. सर, आपण मध्यरात्री एवढ्या हरिहरेश्वरला होऊन सुद्धा आपण बोटीनं प्रवास केला, कसा आपला अनुभव होता? नाही, आता बोट चांगली होती. डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा आलेलो आहे मी, पोहोचलेलो आहे.